नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 13 ऑक्टोबर 2023, सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे AAACC आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी, ज्या पद्धतीनं MBBS BDS ची प्रक्रिया ऑल इंडिया लेवलवरती MCC नावाची कमिटी करत असते, त्याच पद्धतीनं AAACC नावाची कमिटी हे ऑल इंडिया लेवलवरती 15% BAMS, BUMS आणि BHMS या तिन्ही ग्रुप बी मधील आयुष कोर्सेसमधील 15% गव्हर्नमेंट, फक्त त्यामध्ये प्रायव्हेट कुठले पण येत नाहीत, संपूर्ण भारत देशातील गव्हर्नमेंटमधील BAMS आणि BHMSच्या कॉलेजेसमधील 15% सीट्स ह्या AAACCच्या माध्यमातून भरले जात असतात आणि त्याचा राऊंड कालपासून सुरू झालेला आहे। म्हणजे काल 12 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेला आहे। याच राऊंडमधून आपल्याला डीम ते सुद्धा 100% सीट्स भरले जात असतात। आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारत देशात जे काही सर्व 300-350 जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे, त्या सर्व गव्हर्नमेंटचे कॉलेजेसमध्ये BAMSमधले 15% गव्हर्नमेंटमधले, प्रायव्हेट नाही, याच्यामध्ये प्रायव्हेटचं एक पण कॉलेज भाग घेत नाही। डीम्ड कॉलेजेस मात्र या ठिकाणी फक्त 10 आहेत, त्यामध्ये भारतीय विद्यापीठाचे एक कॉलेज आहे जे पुण्यामध्ये आहे, DY पाटीलचे 2 कॉलेजेस आहेत, एक पुणे आणि मुंबई, त्यानंतर MGMचं म्हणजे महात्मा गांधीचं मिशन म्हणून एक वर्ध्याचं आहे, दत्ता मेघेचं, KLE एक आहे, पुन्हा जयेंद्र श्री जयेंद्र म्हणून एक तामिळनाडूमध्ये आहे, त्यानंतर अमृता म्हणून एक केरळमध्ये आहे, येनपोया म्हणून एक कर्नाटकामध्ये आहे, नंतर भारतीय विद्यापीठाचं होमिओपॅथी कॉलेजसुद्धा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे, त्यानंतर होमिओपॅथीचं DY पाटीलचं पण एक कॉलेज पुण्यामध्ये आहे। या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जर रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा AAACCच्या माध्यमातून 4 वेळा, म्हणजे पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला, त्याचबरोबर स्ट्रे वेकन्सी राऊंडला सुद्धा होत असतात। हे सर्व प्रक्रिया आपल्याला जे भरतात त्या सर्व प्रक्रिया आपल्याला या माध्यमातून 100% सीट्स डीम्डमध्ये आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट हे म्हणजे ओपन EWS आणि OBC या कॅटेगरीचं मेरिट दरम्यान 470 च्या वर आहे, अशाच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज, असं 11,000 रुपये भरून आपल्याला तिन्ही राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं। त्यामध्ये आत्ताचं रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेलं आहे। त्याबरोबर OBC, ST आणि SC या 3 कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला या ठिकाणी 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला या AAACCमध्ये एंट्री करता येऊ शकते। हे सुद्धा रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे, 12 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। दुसरी गोष्ट, परंतु ज्यांना म्हणजे OBC, EWS आणि ओपन यांना 450 जास्त मार्क्स असतील तरच या प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घ्या, फक्त गव्हर्नमेंटसाठी। आता याच प्रक्रियेमध्ये दुसरा एक पार्ट येतो, तो म्हणजे 50,000 रुपये डिपॉझिट सर्वांसाठी, तिथे कॅटेगरी काही नाही आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी, BHMS कॉलेजेस मध्ये डीम्ड, त्याचबरोबर BAMS कॉलेजेस जे डीम्ड आहेत, एकूण 9 कॉलेजेस आहेत, परंतु त्यातले महाराष्ट्रामध्येच जवळपास होमिओपॅथीचे 2 कॉलेजेस आहेत आणि आयुर्वेदाचे जे काही 4-5 कॉलेजेस आहेत, यामध्ये 100% सीट्स भरले जातात। इकडे तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही, सर्वांना एकच मेरिट असतं, मेरिटमधलं पण बेनिफिट मिळत नाही आणि फीजमधलं पण बेनिफिट मिळत नाही। म्हणजे SC असेल तरी पण त्यांना एकच मेरिट आणि फीजसुद्धा एकच असते। हे सुद्धा या रेंजमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। इकडे 4 वेळा रजिस्ट्रेशन करता येतं, त्यातला आता तिसरा राऊंड आहे, यावेळेस सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। ज्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। म्हणजे यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये दरम्यान किती फीज आहे, दरम्यान 4 लाखापासून ते 8 लाख रुपये फीज असणारे एकच कॉलेज आहे की DY पाटील आयुर्वेद कॉलेज मुंबई, बाकीचे दरम्यान 4 ते 5 ते 5.5 लाखाच्या आसपास फीज असते। या ठिकाणी काही ठिकाणी 5% वाढ सुद्धा असते। AAACCच्या बाबतीमध्ये ज्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना आता परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, त्यांना फक्त चॉईस फिलिंग करायची आहे। या प्रक्रियेमध्ये आजपर्यंत कुणी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर मात्र तुम्ही आता रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता। या राऊंडमध्ये जर कॉलेज लागलेला असेल तर या राऊंडमध्ये मात्र आता 100% बंधनकारक आहे। म्हणजे आता जर तिसरा राऊंड चालू आहे, सर्वात महत्वाचा राऊंड आहे, या राऊंडमध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं, चॉईस फिलिंग केलं, मग ते डीम्ड असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे, याच्यामध्ये जर तुम्हाला मिळालं आणि तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता। त्यामुळं डीम्डचं एखादा विद्यार्थी 310-320 वाला असतो, डीम्डमध्ये तुम्ही
भाग घेता आणि परत तुमचा नंबर लागतो, त्यावेळेस मात्र 55,000 रुपये तुमचे फोरफिट होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये, ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही तिसऱ्या राऊंड 85% महाराष्ट्राच्या जाऊ शकता का? कदाचित 100% महाराष्ट्राच्या प्रोसेसमध्ये सुद्धा जात नाही, तुम्ही तिकडून एक डाटा इकडे येतो, त्यामुळे 85% तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये BMS आणि BHMSच्या EEECC मधल्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं किंवा जॉईनिंग केलं तर तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता, हे लक्षात घ्या. मग ऑनलाईन श्रेवकेची राऊंड जो असतो याचा, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेता येऊ शकत नाही. त्याचबरोबर 85% जो काही राऊंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेता येऊ शकत नाही, इकडला डाटा तिकडे जातो. आता आपण वेळापत्रक पाहूया. रजिस्ट्रेशनचं जे शेड्यूल आहे ते 12 ऑक्टोबर 2023 पासून ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या दुपारी 2 वाजेपर्यंत आहे, लक्षात ठेवा. 15 तारखेच्या दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. पेमेंटचे ऑप्शन सुद्धा सेमच आहे, परंतु ते 5 वाजेपर्यंत आहे. 12 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत ते 2 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि 5 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आहे. चॉईस फिलिंग मात्र 13 पासून आहे, म्हणजे आजपासून चालू आहे. 13 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या संध्याकाळी 11:55 आहे. रिझल्ट आपल्याला 18 तारखेला लागणार आहे आणि रिपोर्टिंगची तारीख जी आहे ती 19 पासून 26 तारखेपर्यंत आपल्याला 7 दिवसापर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. एकंदरीत हा जो तसा तिसरा राऊंड आहे ह्याच्यासाठी www.EEEECC.gov.in या प्रोसेसमध्ये आपल्याला जावं लागत असतं. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये BMS साठी कुणी कुणी ट्राय करायला पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांना दरम्यान 250 मार्क्स आहेत, महाराष्ट्रातली टॉपच्या युनिव्हर्सिटी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 350 कमी मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्यांना 85% एकदम कमी दर्जाचं किंवा लांबचं कॉलेज लागतंय असं वाटत असेल, अशा विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीची फीस अफोर्ड करता येत असेल आणि एकदम टॉपचं क्वालिटी एज्युकेशन घ्यायचं असेल तर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. परंतु ट्राय करायला म्हणून जाऊ नका, आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणूनच जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एकंदरीत BMS आणि BHMSचा EEEECCचा राऊंड 3 मधील जो काही ऑप्शन आहे तो सगळा देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केलाय. ज्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल त्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट हे 300 खाली येणार आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्रामध्ये BMS मिळणार नाही असं एकंदरीत 100% पिक्चर दिसतंय. कट ऑफच्या संदर्भामध्ये खूप सारं बोलणं झालेलं आहे, तर कट ऑफ हे 300 आसपास सर्व कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळण्याची पॉसिबिलिटी आहे, त्याच्या खाली मात्र मिळेल असं मला वाटत नाही. एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये 16 लाखाच्या पूर्ण पॅकेजमध्ये एक्सलंट टॉप क्वालिटीचं दरवर्षी 4-4 लाख रुपये भरून आपल्याला ऍडमिशन BMS मध्ये 100% मिळू शकतं. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना PG NEET म्हणजे BMS कम्प्लीट केल्यानंतर जे AIPG आहे, जी नीट आहे, नीटची म्हणजे BMS नंतरची PG NEET जी दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना काय चिकित्सा असेल, अगत तंत्र असेल, शल्यतंत्र असेल, किंबहुना जे काही गायनक आहे, प्रसूतीतंत्र आहे, पेडॅट्रिक आहे, किंवा शरीररचना, शरीरक्रिया, संहिता सिद्धांत, पंचकर्म, द्रव्य गुणविज्ञान, अशा प्रकारचे जे काही किंवा ENT आपण ज्याला शालाक्य तंत्र म्हणतो, या सर्वमध्ये जर तुम्हाला PG करायचं असेल, MD आणि MS करायचं असेल, त्याची पण प्रोसेस आपल्याला मॅनेजमेंटची प्रक्रिया आम्ही तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करू. कर्नाटक राज्यामध्ये मॅनेजमेंट सीट दरम्यान 16 लाखाच्या आसपास आणि महाराष्ट्रामध्ये दरम्यान जे काही सीट्स असतील ते मॅनेजमेंटची सीट्ससुद्धा आपण या माध्यमातून तुम्हाला करून देऊ शकतो. त्याची एक सेपरेट तुम्हाला फीस भरावी लागते आमच्याकडे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, आमचा नंबर लागू शकत नाही असं वाटतंय, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या थंबनेलवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आम्हाला 100% त्या संदर्भामध्ये विचारणा करा. आम्ही तुम्हाला 100% ऍडमिशन करून देण्याची प्रयत्न करूया. एवढंच या निमित्ताने जय हिंद, जय महाराष्ट्र.